हॅलो फ्रेंड्स, नटवील मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण फॅन्सी कुर्तीची इथे कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत। तर इथे आपण अस्तर घेतले, आधी आपण अस्तरावरती कटिंग करूया आणि नंतर आपण तेच मेन फॅब्रिकवर ठेवून इथे कट करणार आहोत। तर बघा, आता इथे मी आपण 1.5 मीटर ते अस्तर घेतलंय। याला चेस्ट वाईज आधी आपल्याला डबल घडी घालायची आहे। तर बघा, इथे आपण सीट घेर वाईज कापड डबल फोल्ड ठेवलाय। सीट घेर आहे 42 इंचचा, तर 10.5 याचा चौथा पार्ट। त्यानंतर बघा, यात आपण 12.5 2 इंच एक्स्ट्रा इथे कापडाची घडी घालत कापड इथे ठेवलाय। त्यानंतर शोल्डरचा जो पॉइंट आहे तो आधी आपण एका लाईन मध्ये ड्रॉ करून घेऊया। कापड जर कमी जास्त असेल तर शोल्डर इथे व्यवस्थित यायला हवं। तर बघा, शोल्डर पूर्ण आहे ते 13 इंचाचं, तर आपण 6.5 वरती याचा निम्मा पार्ट टाकूया। शोल्डरचा निम्मा पार्ट आपण इथे 6.5 इंचावरती घेतलाय। त्यानंतर मुंड्याची जी उंची आहे ती मी इथे घेते 7 इंचावरती। चेस्ट गियर आहे 34 इंचाचा, तर 8.5 त्याचा चौथा पार्ट आणि त्यात 2 इंचची मार्जिन। तर इथे आपण स्केलच्या साह्याने लाईन ड्रॉ करून घेऊया। पाठीमागची जी गोळी ती आपण 1.5 इंचावरती देतो। आपण 4 कापडात घडी घातली आहे, तर आता या पॉइंटला आपण एक जी गोळी आहे ती या पॉइंट पासून देणार आहोत 1.5 इंचावरती आणि फ्रंट पार्ट साठी 1 इंचावरती। तर बघा, या पॉइंट पासून 1.5 इंचावरती आणि फ्रंटची जी गोळा द्यायची ती अगदी आपल्याला आतल्या हाताने द्यायची आहे यानुसार। आता बघा, इथे गळ्याचा जो घेर आहे तो घ्यायचा आपल्याला 3 इंचावरती। पाठीमागे आपल्याला हलकीशी 1 इंचाची आपल्याला गोलाई घ्यायची, जसं की आपण कॉलर ब्लाऊज साठी घेतो, ड्रेस साठी घेतो, 1 इंचाची हलकीशी गोलाई। आणि पुढचा जो गळा असणार आहे तो असणार आहे आपला इथे 7 इंचाचा। तर इथे 7 वरती एक पॉइंट द्यायचा आहे आणि व्ही शेप मध्ये या पद्धतीने याला ड्रॉ केला। त्यानंतर उंची बघा, टॉपची जी तयार लेंथ हवी ती आपण हवी इथे 37 इंचची। तर आता अस्तरात जेवढा कापड आपण तेवढा इथे पूर्ण घेणार आहोत। तर अस्तर आहे 32 इंचावरती, जेवढं आहे तेवढं आपण घेऊया। मेन फॅब्रिकमध्ये आपल्याला मात्र 37 उंची आहे, तर आपल्याला इथे 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, 39 इंचाची लेंथ घ्यायची आहे। तर बघा, आता या पॉइंट पासून 7 इंचावरती आपल्याला कमरेचं मेजरमेंट घ्यायचंय। तर कमर घेर आहे 32 इंचाचा, तर आपण 8 वरती एक पॉइंट देऊया, परत यात 2 इंचची मार्जिन। आता बघा, या पॉइंट पासून सीट घेरचं मेजरमेंट, परत कमरेपासून 7 इंचाचं मी मेजरमेंट घेतलंय। आता सीट घेर आहे 32 इंचाचा, तर आपण 10.5 वरती एक पॉइंट देऊया आणि परत यात 2 इंचची मार्जिन। आता बघा, हा जो पार्ट आहे आधी तर आपण जो आपला मार्किंग वाला पॉइंट आहे त्याला आपल्याला या पद्धतीने तिरकशी लाईन ड्रॉ करायची आहे या पद्धतीने। आणि त्यानंतर आता हा जो आपला पार्ट आहे इथे आपल्याला सरळ लाईन ड्रॉ करायची आहे। तर आपण एक्स्ट्रावाला जो पार्ट आहे तो आपण इथे कट करून घेऊया। तर इथे बघा, आपण पाठीमागचा पार्ट आणि हा आपला फ्रंट पार्ट इथे कट करून झालाय। आता याला मेन फॅब्रिक वरती ठेवून आपल्याला आहे तसं इथे आपल्याला कट करायचं आहे। तर ड्रेस आपण पूर्ण रेडी करून घेतलाय, शिवार पॅन्ट पण आपण याच्यावरती स्टिच केली आहे। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त गळ्यासाठीची इथे कटिंग बघितली होती, सविस्तर तुम्हाला जो पूर्ण टॉपची इथे स्टिचिंग बघायची आहे, साईड कट आपण याचा कसा रेडी केला हे बघायचं आहे। तर त्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासोबत लिंक शेअर करणार आहे साईड कट पासून, तर पूर्ण स्टिचिंग अस्तर लावून कसं टॉप स्टिच करायचं हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर ही जी सिगार पॅन्ट आहे याची सुद्धा मी या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासोबत लिंक शेअर करेल की ही आपण कटिंग आणि स्टिचिंग केली ते। तर ड्रेस पूर्ण आपण रेडी करून घेतलाय, यात तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट्स करा।